सुरुवात करतोय मोदी विरोधकांची आज आणि शुक्रवारी मुंबईत बैठक असणार आहे। तर मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मोदी विरोधकांच्या बैठकीची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। 28 पक्ष 63 प्रतिनिधींसह 11 मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत। तर या बैठकीचं यजमानपद उद्धव गटाकडे आहे। बैठक फक्त 4 तासांची असेल, मात्र 2 दिवस हे विरोधक ग्रँड हयात पंचतारांकित हॉटेलमध्ये असतील। तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी, पाहूयात। मुंबईमध्ये आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांची म्हणजे इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आता ही बैठक मुंबईमधील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे। आता आपण मुंबईमधील ग्रँड हयात हॉटेल समोर आपण बघू शकता, याच ठिकाणी ही बैठक पार पडणार असून या बैठकीसाठी सर्व विरोधी पक्षांचे नेते या हॉटेलमध्ये येणार आहेत। आपण बघितलं सर्व ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत। ही तिसरी बैठक आज मुंबईमध्ये पार पडत आहे आणि या अगोदर आपण बघितलं पटना आणि बंगळुरू येथे ही बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर ही बैठक मुंबईमध्ये आज पार पडत आहे। आणि बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात काँग्रेस तसेच सर्व तिन्ही पक्षांचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहे। संपूर्ण तयारी ही महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर पहिली 26 विरोधी पक्ष हे एकत्र आले होते बैठकीसाठी, आता 2 पक्ष वाढले असून 28 पक्ष एकत्र आलेले या बैठकीसाठी आणि ही बैठक आज पार पडणार आहे। आणि यासाठी सर्व विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी हे सर्व मोठे नेते मुंबईमध्ये दाखल झालेले, तसेच आज देखील आपण बैठक राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच केजरीवाल हे देखील आज मुंबईमध्ये या बैठकीसाठी दाखल होणार आहेत। आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठेही कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरापर्सन नित्यानंद नाईक सह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर मोदी विरोधकांची आज आणि शुक्रवारी मुंबईत बैठक असणार आहे। मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये म्हणजेच ग्रँड हयातमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोदी विरोधकांच्या बैठकीची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात विरोधक एकवटलेले आहेत। रणनीती आखण्यासाठी विरोधक एकवटलेले आहेत। विरोधकांची बैठक जी मुंबईत पार पडते ही तिसरी बैठक आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रँड हयात हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात फलकबाजी करताना केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर इथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे। तर 28 पक्ष 63 प्रतिनिधींसह 11 मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत बैठकीसाठी। अनेक दिग्गज मुंबईत दाखल होताना दिसतायत। मोदी विरोधक पक्षाच्या लोगोचं संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान अनावरण होणार आहे। अनौपचारिक बैठकही यावेळी पार पडणार आहे। तर कशी असेल मोदी विरोधकांची बैठक यावर एक नजर टाकूयात। मोदी विरोधक नेत्यांचं मुंबईत आगमन आणि महाराष्ट्र पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। मोदी विरोधक पक्षाच्या लोगोचं संध्याकाळी 6 वाजता अनावरण आणि अनौपचारिक बैठक होणार आहे। रात्री 8 वाजता उद्धव ठाकरेंकडून देशभरातून आलेल्या मोदी विरोधकांसाठी खास स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलंय। 1 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी सकाळी 10 वाजता मोदी विरोधकांमधील पक्षांच्या प्रतिनिधींचं समूह छायाचित्रीकरण होणार आहे।
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोदी विरोधकांच्या सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक असणार आहे। तर दुपारी 2 वाजता महाराष्ट्र काँग्रेस कडून मोदी विरोधकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। दुपारी 3:30 सुमारास मोदी विरोधक सर्वपक्षीय नेत्यांशी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, खरतर विरोधकांची ही तिसरी बैठक आहे जी मुंबईत पार पडतीये, या बैठकीचं यजमानपद उद्धव गटाकडे आहे, तर कशा प्रकारे तयारी केलेली दिसतीये, सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? नक्कीच आपण बघितलं, आज सर्व विरोधी पक्षांची म्हणजे इंडिया आघाडीची बैठक ही पार पडत आहे आणि यासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। ही बैठक ग्रँड हयात हॉटेल येथे पार पडत आहे आणि आपण बघितलं तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीतून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, सर्व विरोधी पक्ष नेत्यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आता आपण बघू शकता की माझ्या मागेच बघू शकता की मोठ्या प्रमाणात सर्व नेत्यांचे हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या सर्व नेत्यांचे हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत संपूर्ण रस्त्यावरती, तसेच संपूर्ण गल्लीगल्लीमध्ये या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले असते, तसेच महाविकास आघाडीचे सर्व झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। आणि आपण बघितलं ही तिसरी बैठक आहे, पहिली बैठक ही पटना येथे पार पडलेली आहे, त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व नेत्यांनी मागणी केलेली होती। त्यानंतर दुसरी बैठक ही बंगळुरू येथे पार पडलेली आहे, त्यावेळी त्याबद्दल आपण बघितलं तर सर्व मोदी विरोधात ही बैठक पार पडलेली होती आणि ही तिसरी बैठक आहे ती आज मुंबईमध्ये पार पडत आहे आणि सर्व विरोधी पक्षांचे नेते हे मुंबईमध्ये दाखल देखील होत आहेत। आपण बघितलं तर लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, तसेच अब्दुल फारूक, तसेच ममता बॅनर्जी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, तसेच आज देखील काही मोठे नेते आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। तसेच बघितलं आपण राहुल गांधी, सोनिया गांधी, केजरीवाल, तसेच अखिलेश यादव हे देखील आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांचं यजमानपद आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे ते संध्याकाळी त्यांच्याकडनं सर्व जे नेते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्याकडनं स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर आपण बघितलं तर छोटीशी बैठक त्यांच्यामध्ये होणार आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आजच्या दिवशी ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व आपण बघितलं तर आज दुसरीकडे भेटलं तर महायुतीची देखील आज बैठक पार पडत आहे आणि त्यासाठी आपण भेटलं तर सर्वत्र ठिकाणी बॅनरबाजी देखील महायुतीकडनं करण्यात आलेली आहे आणि ती आपण बघितलं तर जे येणारी लोकसभा निवडणूक आहे त्या संदर्भात ही बैठक घेतली जाणार आहे। त्यामुळे आपण भेटलं तर सर्वांचं लक्ष या दोन बैठकांकडे लागलेलं आणि या दोन्ही बैठका दोन दिवसीय बैठका आहेत, आज आणि उद्या या बैठका होणार आहेत, त्यामुळे सर्वांचं लक्ष या दोन्ही बैठकांकडे लागलेलं आहे। त्यामुळे कोण कशी बाजी मारते हे पाहणं गरजेचं आहे, कारण की बघितलं तर दोन्ही ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे, बॅनर वॉर देखील करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे दोन बैठका झाल्या या आधी मुंबईच्या आधी ज्या दोन बैठका झाल्या विरोधकांच्या, पण त्याच्यामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही। रणनीती आखण्यासाठी, मोदीं विरोधात रणनीती आखण्यासाठी खरं तर विरोधक एकवटलेले आहेत, या तरी बैठकीत कोणता निर्णय होण्याची शक्यता आहे का, रणनीती आखण्यात येणार आहे का? नक्कीच आपण बघितलं तर ही तिसरी बैठक ही मुंबईमध्ये पार पडते, या अगोदर दोन बैठका झालेल्या आहेत, पहिली बैठक ही पटनामध्ये पार पडली, त्यामध्ये सर्व विरोधी पक्षांना समन्वय साधण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। तसेच आपण बघितलं दुसरी बैठक ही बंगळुरू येथे पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आपण बघितलं मोदी विरोधात सर्व कशाप्रकारे रणनीती आखण्यात आली या संदर्भात चर्चा झाली आणि आता आपण बघतो ही तिसरी बैठक आहे जी मुंबईमध्ये पार पडत आहे। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईमध्ये बैठक घ्या, त्यानंतर ही बैठक ही मुंबईमध्ये पार पडत आहे आणि हे बैठकीसाठी आता सर्व विरोधी पक्ष हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि यामध्ये आपण बघितलं तर इंडिया आघाडीचा पहिलाच लोगो हा लॉन्च केला जाणार आहे आणि हा लोगो उद्या लॉन्च केला जाणार आहे। तसेच कशाप्रकारे रणनीती केली जाणार आहे, कारण की मोदी यांना पछाड करण्यासाठी कशाप्रकारे इंडिया आघाडीकडनं प्रयत्न सुरू आणि त्यासाठी कशा प्रकारची रणनीती ही देखील आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे आणि आपण बघितलं इकडे मोदी विरोधकांची बैठक आहे तर दुसरीकडे महायुतीची बैठक आहे, पूर्ण राज्यभर राजकीय पक्षांचा संघर्ष पाहायला मिळतोय, या संदर्भात ताजा तपशील।
नक्कीच एकमेकांना तोड देण्यासाठी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस फक्त बैठकींचा सत्र सुरू आहे. एका ठिकाणी आपण बैठक सर्व इंडिया आघाडीची बैठक आहे त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आहेत, तर दुसरीकडे बघितलं तर महायुतीची बैठक आहे त्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना जी पहिली होती त्याचा फुटलेला शिंदे गट आहे आणि तिकडे राष्ट्रवादीचा फुटलेला अजित पवार गट आहे. यांची महायुतीची ही बैठक पार पडत आहे आणि दोघांकडनं एकमेकांना हे प्रत्युत्तर केलं जाणार आहे. आपण बैठक तर रस्त्यावरती देखील बॅनरवर देखील ह्या दोघांकडनं केलं जात आहे, दोघांकडून एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी केली जाते. आपण बैठक तर इंडिया आघाडीकडून जितेगा इंडिया या आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत, तर महायुतीकडून मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बाळासाहेब ठाकरे या आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे बॅनरवर देखील या बैठकीमधून दिसत आहे. बैठकीला आता काही म्हणजे थोड्या वेळामध्ये काही वेळामध्ये सुरुवात देखील होईल. आपण बघितलं तर इंडिया आघाडीची बैठक ही ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे, तर महायुतीची बैठक ही वर्लीमध्ये होत आहे. वंचितला खरं तर मोदी विरोधकांची ही बैठक आहे, मात्र वंचितला आमंत्रणच नाहीये त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. परत प्रश्नाच्या प्रश्न समजलं नाही काय बोलतो मनोज. माझा प्रश्न असा की मोदी विरोधकांची बैठक आहे, विरोधक इथे एकवटणार आहेत मोदींविरोधात, मात्र वंचितला आमंत्रण नाही आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. नक्कीच आपण बघितलं तर सर्व विरोधी पक्षांना यामध्ये समावेश करण्यासाठी आमंत्रण होतं, पण आता कुठेतरी वंचित आघाडी या बैठकीमध्ये नाही आहे. पण सर्व विरोधक आता 26 पक्षांची पहिली बैठक ही दोन्ही म्हणजे आपण बैठक पटना आणि बंगळुरूमध्ये पार पडली, त्यानंतर आता दोन पक्ष यामध्ये ॲड झालेले आहेत, त्याच्यामुळे 28 पक्षांची ही विरोधी पक्षांची बैठक आता ही इंडिया आघाडीची पार पडणार आहे. त्यामध्ये आता बैठक वंचित आघाडीचं यामध्ये नाव नाही, पण काही वेळानंतर असं देखील बोललं जात आहे की वंचित आघाडी यामध्ये सामील होईल असं देखील समजलं जात आहे. पण आता हे पुढे बघणं गरजेचं आहे की पुढच्या बैठकीमध्ये वंचित या बैठकीमध्ये सामील होते की नाही. पण आपण बघितलं तर इंडिया आघाडीमध्ये आता 26 पक्ष होते, पण आता दोन वाढून 28 पक्षांची ही बैठक आज मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यानंतर जी बैठक कुठे होते आणि त्यासाठी या बैठकीमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातात, मोदी विरोधामध्ये कोणते निर्णय घेतले जातात आणि बैठक ही कुठे होणार आहे याबद्दल कोणते निर्णय घेतले जातात, तसंच आता जी लोकसभा निवडणूक आहे त्या संदर्भात या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं गरजेचंच आहे. तसंच आपण बघितलं महायुतीची देखील बैठक होत आहे, त्यामध्ये इंडिया आघाडीला माहितीसाठी. मोदी विरोधकांची आज आणि शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडते, मुंबईतल्या ग्रँड हयात पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडते, तर मोदी विरोधकांच्या बैठकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.